नमस्कार मित्रांनो मी आपलं ई स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो आजचं जे सेशन आहे याच्यामध्ये आपण स्वामित्व जी योजना आणि ई ग्राम स्वराज जो ॲप लाँच केलेला आहे प्रधानमंत्री मोदीजींनी त्याला अनुसरून आपण माहिती बघणार आहोत स्वामित्व योजनेची आपण याच्यामध्ये माहिती बघणार आहोत तर मित्रांनो पंचायती राज दिनाच्या निमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जे आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चोवीस एप्रिल रोजी जे आहे ई ग्राम स्वराज पोर्टल आणि ॲपचं उद्घाटन केलं होतं सोबतच स्वामित्व योजनेची देखील त्यांनी त्याच दिवशी सुरुवात केली होती तर मित्रांनो ई ग्राम स्वराज काय आहे तर या ॲपमध्ये ग्रामपंचायतचं जे काही फंड आहे त्याच्या कामकाजाची संपूर्ण माहिती या ॲपमध्ये असणार आहे याच्या माध्यमातून पारदर्शकता येणार आहे योजनेवरील जे काही काम आहे ते देखील आता वेगानं होणार आहे ही ग्राम स्वराज ॲपची पंचायतची सर्व माहिती ठेवणारं हे सिंगल एक डिजिटल प्लॅटफॉर्म असणार आहे याद्वारे पंचायतीमध्ये होणारे विकास कार्य हो, खर्च होणारा फंड येणारा एन, फंड आणि आगामी योजनेची माहिती आपल्याला मिळणार आहे याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गावातील प्रत्येक व्यक्तीला माहीत असेल की कोणती योजना सुरू आहे आणि त्यासाठी किती खर्च आलेला आहे म्हणजेच काय होईल कामामध्ये पारदर्शकता येणार आहे त्यानंतर मित्रांनो स्वामित्व योजना काय आहे स्वामित्व योजनेमुळे जे की ग्रामीण क्षेत्रातील नागरिक आहे त्यांना बरेचसे फायदे होणार आहे ते ज्या जागांवर राहतात पिढ्यानं पिढ्या परंतु त्यांच्याजवळ कुठलाही मालिकांना हक्क नाही मालकी हक्क नसल्यामुळे त्यांना बँकेतून कर्ज मिळत नाही किंवा इतर योजनांचा त्यांना लाभ मिळत नाही तर आता हे संपुष्टात येणार आहे त्यासाठी मोदीजींनी स्वामित्व योजना आणलेली आहे याच्यामध्ये मालमत्तेसंबंधी जमीन संबंधी जे की तुमचं भ्रम आहे भांडण आहे ते सुद्धा संपुष्टात येण्याची शक्यता आहे आणि गावामध्ये जे की विकास काम आहे त्याचा प्लॅनिंगला सुद्धा याला वेग त्याच्यामुळे येणार आहे आणि याच्यामध्ये जी सुरुवात झालेली आहे ती सध्या उत्तर प्रदेश मध्य प्रदेश सह जे आहे सहा राज्यांमध्ये याची सुरुवात झालेली आहे या योजनेअंतर्गत जमिनीचे जे की मालक आहे त्यांना संपत्ती कार्ड वितरित करण्यात येणार आहे या योजनेमुळे जवळपास एक लाख जमीन मालकांना त्यांच्या मोबाईलवर एस एम एस येणार असून यावर लिंकद्वारे त्यांचे संपत्ती कार्ड ते डाउनलोड करू शकणार आहे तर एक लाख लोकांना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये वितरित करण्यात आलेले आहे आणि त्यांना मोबाईलमध्ये मॅसेज आलेला आहे आणि त्याच्यातून त्यांनी कार्ड्स डाउनलोड केलेले असेल ज्या राज्यातील हे जमीनधारक असणार आहे त्या राज्यातील कागदपत्रे सर्टिफिकेट त्यांना देण्यात येणार आहे या योजनेतून सहा राज्यातील सातशे त्रेसष्ट गावांचे लोक लाभधारक आहेत या राज्यांमध्ये सुरुवात जी झालेली आहे उत्तर प्रदेशमधले तीनशे छेचाळीस हरियाणातील दोनशे एकवीस महाराष्ट्रातील शंभर मध्य प्रदेशमधील चौरे चाळीस उत्तराखंडमध्ये पन्नास आणि कर्नाटकचे दोन गाव याच्यामध्ये सहभागी आहे झाले होते तर याच्यामुळे काय फायदा होणार आहे मोदीजी म्हणाले की ही योजना आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने एक मोठं पाऊल आहे या योजनेमुळे गावामध्ये जे राहणारे जे राहणारे भावा बहिणीमधील आत्मनिर्भर होण्यासाठी मदत मिळणार आहे त्यानंतर या योजनेमध्ये संपूर्ण जगातील मोठे मोठे एक्सपर्ट सांगतात की देशाच्या विकासात जमीन आणि घरावर मालकी हक्क असणं फार महत्वाचं आहे जेव्हा संपत्तीचं रेकॉर्ड आपल्या नावावर असतं आपल्याला अधिकार मिळतो तेव्हा लोकात एक आत्मविश्वास निर्माण होतो संपत्तीचं रेकॉर्ड असलं की गुंतवणुकीसाठी बरेचसे द आपल्याला दरवाजे खुले होतात संपत्तीचं रेकॉर्ड असेल तर बँकाकडून सहजपणे आपल्याला कर्ज मिळतं तसेच विविध स्वयंरोजगाराचे मार्गसुद्धा होता निर्माण होतात एक लोकांना एक लाख लोकांना इनिशियली हे कार्ड मिळालेलं आहे तर त्यांचा विश्वास नक्कीच वाढला असणार आहे पुढील चार वर्षे ही रो योजना जी आहे राबवली जाणार आहे पंचायत राज मंत्रालयाकडून ही योजना राबवण्यात येत आहे तर कुठला कुठला मंत्रालय पंचायत राज जे मंत्रालय आहे त्या चोवीस एप्रिल दोन हजार वीसला ज्या दिवशी पंचायत राज दिवस होता त्या दिवशी मोदीजींनी या योजनेची घोषणा केली होती याचा उद्देश होता ग्रामीण भागातील जे काही लोक आहे त्यांना रेकॉर्ड्स ऑफ राईट देण्यासाठी संपत्ती कार्डचं म्हणजेच स्वामित्व कार्डचं वितरण करणे पुढील चार वर्षात ही योजना राबवण्यात राबवली जाणार आहे याद्वारे देशातील सहा पॉईंट बासष्ट लाख गावांना याचा लाभ दिला जाणार आहे सध्या जो प्रयोग करण्यात आलेला तो एक लाख लोकांना याच्यातून लाभ मिळालेला आहे तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला कुठे वेगळं अप्लाय करायचं नाही आहे गव्हर्नमेंट त्याच्या स्तरावरती सर्वे करणार आहे आणि त्याच्यातूनच तुम्हाला कार्ड वितरित करण्यात येणार आहे तर तुम्हाला कुठे वेगळं असं अप्लाय करायची याची गरज भासणार नाही आहे तरी मित्रांनो आपण या योजनेबद्दल बरीचशी माहिती जाणून घेतलेली आहे काही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र